संध्याकाळ तांदूळ काढून देतो होणार तांदळाचे दरवाजा लाव दूर जा रहा पाय उड़ा ना तेल आप ये काम का कैसे करो हमारा घर दे जरिए नहीं सकते लियर गए हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये. तर आज आहे माझा बर्थडे, तर तुम्ही सगळ्यांनी विश तर केलेलंच आहे. आता बर्थडेची तयारी चालू आहे. इकडं थोडं डेकोरेशन गार्लन्स करून ठेवलं होतं. तर अजून बाकीचं बरंचसं राहिलं आहे फुगे फुगवायचे. टोमॅटो काकडे पण टाकायचे बिर्याणीला हा कोशिंबीर. आता हा कांदा चिरलेला आहे, कोथिंबीर हा कांदा तळून घेतला ना, तळून घेतला, लसूण मिरच्या आलं कांदा इथं ठेवलेला हा कांदा लसूण मसाला आहे, हा बिर्याणी मसाला एवढेच हा गरम पाव गरम मसाला दाणा पावडर हळद मिक्स एवढे आपले खडे मसाले मिरची आपण आखे टाकणार हिरवी मिरची पेस्ट आहे ना. ही टोमॅटोची आलू लसूण चिकन टाकायचं चिकन टाकायचं
ओके झालाय आले बा राहुल ना उद्या बाहेर लावले घर माहिती दादू काय राहुल मध्ये टाकावला होता तिथे थोडी काय नाही बरोबर मिक्स होतो मध्ये कधी कोणा फोन केला आवडतच नाही केला का आपल्याला काय म्हणता मस्त मेकअप केला एकदम छान वाटत आत्याना टाइम टाइम नव्हता पण बोलवलं बरोबर
आज एवढा मस्त बर्थडे आपल्या सुनाचा आपण घरी कशाला राहायचं आज आमच्या दोघी येईन येईन यांची पण भेट झाली बऱ्याच दिवसाने भेटल्या ना बऱ्याच दिवसाची आमची भेटच नव्हती मामांना मी सकाळी जातो पाच वाजता परत येतो म्हणून नाराज होतो त्याच्या नंतर जातो नाही पण दुपारी तू जायला पाहिजे आपल्या गाठी भेटी तरी झाली आवरलंय मी नाही आवरलं तरी आपण गाळ पिळ जाऊ सर्वात जर नाही असत पाहुणे घरातलीच माणसं नसले म्हणजे बरं छान शिवला ब्लाऊज खरंच भारी वाटत लंबायचे भारी वाटत साडी पण छान आहे ना छान वाटते साडी पण मेकअप हा लय छान दिसते तुमच्या आवडले तुम्हाला साडी बघितलं बोलायला सेम कलरच्या यातल्या आवडले यातलेच बोलू मग नाही का मी यांना तेच म्हणलं आवडते की नाही काय दादा तू काय जोक सांगायचं होतं ये ना जोक काय होतो काय होते आवडलं नाही का मग परत काय झालं मग नको कधीच नाव नाही दादा नाव नाही होऊन गेला येतके नसतं अजून येतके निघालंय का अजून मम्मी रे म्हणलं मम्मी नाही आली काय हॅलो सगळ्यांचं परत पुढे भेट झाली आपण तिथेच होतो आम्ही जवळ लागत ना तिथे एक माणूस लागत नाही तर येणार ते आले तर आम्ही दोघे येणार होतो काय चाललंय मग उद्यात पण नाही का आमच्या काय चाललं आम्ही पाहतो आता त्यांचा यांचा दिस होतो पोरले भारी पोरले नखरे भारी तारीफ कमून करी ना ही हा ब्लॅक हा कधी 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 आज नाही दिला कसा आहे ब्लाऊज तुम्ही गेलं नव्हतं इकडे गेलं नाही का
ब्लाउज किती ब्लाउज लागत आहे दीदी नेले तसे म्हणजे सुरतला जायचं ना आता गेलो का आता मग घेऊन येऊ तसं ब्लाउज नाही का माझा स्टुडंट आहे कस वाटलं मग मी तुम्हाला शिकवेल सांगा ना जरा सबस्क्रायबरला आपल्या बसलं शिकवलं शिकवलं त्यांच्यासारखं शिकवणार मी 1.5 वर्ष शिकत होते मी सांगते ना कधी हप्ता भर जायचे तर कधी महिनाभर परत ब्लाउज येते बघा कधी येत नव्हते येत नव्हते ड्रेस शिकले त्यांच्याकडे शिकले निळेबाई आलं तर त्यांनी दोनदा केला माझ्याकडे त्यांनी त्यांच्या आधी तिकडे केलं होतं मग नंतर केलं मला फायदा झाला माझे यांचा फायदा झाला पण त्यांना मग काम नसल्यावर असलं दुसरं मग त्यांच्या ब्लाउज केक आणलाय का आईस केक आणलाय का मोठं ही फ्लावर आणि ते काळर बॉक्स कसं ते तुम्ही केक आणलाय आता मी आणलाय तो आणि तो कोणी आणलाय ते पातेला काढून ठेवा ना बाहेर मग हे खालचं तीन तीन झाले आवडलं किती वाईट भेटतो एक एक मिनिट भरपूर वाईट आहे किती 12 आहे का 14 आहे वॉटरप्रूफ आहे ना सगळं येतो धरा तुम्ही करा रेकॉर्ड बाहेर काढ ना दोन्ही हात मध्ये पुढे धरत इकडे हट्टाच म्हणता दुसरा हात ना हातात पण आहे हात इकडे करा हात इकडे असे करायचे ठेव दिलं थोडं
फोटो काढणार एवढा फोटो आलाय फोटो लास्टला काढायचा आहे इकड़ बोलिए इकड़ 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 अरे डोळ्यात बोट घालशील इकडे पोटी इकडे ठेव असते खाली नंतर घे ठेवच पडेल आता एक काढावं लागेल त्यात थोडं राहू थांब ते एक घ्या ना एक बसायचं ते बसायचं घ्या एक इकडं बसल का झालं काही इकडे ठेव त्याच्या खाली अशू त्याच्या खाली ठेव त्याच्या नको ठेव हा अशू बरो कोण राहिले अजून कोण तरी आलत ना अरे या ना इकडे नाही असं फिरत आहे
इथे इकडे समोर कारण जब तू ही झाला ना आता व्यवस्थित पाहुणे पाहुणे इकडे बघा लाजू नका पाहुणे आणि हे आमचे तुळजापूरचे मित्र लाज नका ना हे पाहुणे मंडळी आलेले का सगळे या का त्याला घ्या मध्ये खाली पकडा कुठे इकडे मी तर फर्स्ट टाइम माझ्याशून इकडेच ब्लाऊज शिकले चांगले शिवले म्हणजे गिराक येते माझ्याकडे शिवायला पण मी काही चॅनल वगैरे म्हणजे कस्टमरचं पण नाही करत ती म्हणजे माझे स्वतःचे शिवते आणि जर आलं एखादं तर घर छान म्हणजे आता तिच्या नावाने शिकले मी ब्लाऊज पहिले माझे मी स्टुडंट आहे त्याच्यानंतर ह्या इकडे दाखवते मला
ग्रीन साड़ीवाल्या नंबर त्यांना यायचं होतं पण तोपर्यंत मी बंद केला. तर ह्या माझ्या नवीन फ्रेंड आहे इथंच संगमनेरमधल्या आणि त्यांचं पण केकचं चॅनल आहे आणि आता त्यांनी फोटो केक बनवून आणला ना तो त्यांनीच बनवलाय स्वतः आणि लाईव्ह नाही आणि चॅनलचं नाव सोनल सोळंके आहे ना. सोनल सोळंके केकच्या रेसिपी मस्त असतात सगळ्या टाईपचे केक वगैरे. तुम्हालाही जर पाहायला आवडत असतील तर एकदा नक्की विजिट करा माझं चॅनल सोनल्स रेसिपीज. रेसिपीज सोनल सोळंके नाही सोनल रेसिपीज ना सोनल रेसिपीज सगळ्यांना माहितीच आहे. हा माहित आहे पण कुसुम कोळपे ब्लॉग आणि मम्मीचं चॅनल बघा कुसुम कोळपे ब्लाउज डिझाईन. मी आता आहे ना छान छान कटरी कटिंगचे ब्लाऊज टाकणार आहे कटरी ब्लाऊज शिकवणार आहे तर तुम्ही माझे व्हिडिओ बघतच जा. आता तुम्हाला शिकायची गरज असली तर तुम्ही बघाच माझे व्हिडिओ. आता हे आता इथं त्याच्यानंतर या छान अनुष्का अनुष्काचं पण मम्मीचं चॅनल आहे ना फॅशन त्याच्या मम्मी तर भरपूर व्ह्यूज आहे त्याच्या मम्मीने टेन्शन. आमच्या जुन्या फ्रेंड आहे ट्रेकिंगला मला पण मग कसं वाटतं माझी डोक्यात छान वाटतं. आम्ही पाच मी निघते नंबर पाच हा ना लाईक करते ना. आणि हे माझ्या मामाची मुलगी पुनम ही सुरेखा ताई सुरेखा फॅशन सुरेखा भारी झाली मग तुम्ही राहुल बिर्याणी कसे बिर्याणीचे आचारी क्रेडिट आणलाय बिर्याणीचा दम बिर्याणीचा. स्वप्निलला विचार स्वप्निल जा सांग भाऊ स्वप्निल कशी क्लिअर सांग बरं का आईवर फोटो बोलायचे व्हिडिओ घेतला ना घेतला ना ऑर्डर घेत जायचं ऑनलाईन गेलत का बर आई बिर्याणी कशी झाली त्यांना सांगितलं की ज्यांनी केली त्यांना बोललं ना कशी झाली पाहिजे हा बिर्याणी हो हाताने लक्ष द्या जरा इकडे पुढं खूप छान बिर्याणी बनवली हो तुमच्या नवऱ्याने बनवली काय सांगते तुमच्या नवऱ्याने बनवली काय ते सांगा ना चांगली झाली म्हणून अशी कशी झाली रे खरं सांग सर अनुष्काला खरं माहित असं अनु कशी झाली गं अरे साहेब कशी जरा वेगळं काय आचेरी चेंज सगळे भारी म्हणते बरं का बिर्याणी बनवणार आहे व्हेज खाऊ राहिले बिर्याणीची टेस्टच करावी हा ना आम्ही करू आता सकाळी तुम्ही करा ना बिर्याणी टेस्ट कशी झाली त्यांच्यामध्ये एवढंच गोण खाते काय तुम्हाला नाही आवडायची रस्त्याचं आणू का येत नाही